हा भाऊ, आज धनगरचा दगडफेक करण्यात आले बाबा. हो, मी आता मला माहिती मिळाली अशा प्रकारचं काहीतरी तिथं झालं म्हणून. खरं तर धनगर समाज या राज्यातला अत्यंत शांतताप्रिय समाज या ठिकाणी. आजपर्यंत माझ्या राजकीय आयुष्यामध्ये कधी धनगर समाजाने कुठं बाहेरच तयार केला असं मी ऐकू नाही, पुढंच करणं धनगर समाजाने. परंतु त्यांच्या मागण्या काय होत्या त्या निश्चितपणे पुढं जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन जर घेतल्या असत्या तर कदाचित हा प्रसंग टळला असता. खरं तर समाजाची मागणी अंतिम टप्प्यात आहे, त्यांना प्रमाणपत्र वितरित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आमचाही धनगर समाजाच्या मागणीला पूर्णतः पाठिंबा आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांना प्रमाणपत्र तातडीने वितरित केलं गेलं पाहिजे. जे घडलं ते कदाचित फार वाईट आहे आणि खरं तर असं घडायला नको होतं. परंतु जरी अधिकाऱ्याने थोडासा संयम बाळगला असता तर कदाचित हा प्रसंग झाला नसता. मागचाही प्रकार झाला तो लाठीचार्ज झाला नसता तर हे प्रकरण एवढं पुढे गेलं नसतं. आजही कोणत्या अधिकाऱ्याने तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असेल, कोणी येऊन जर हे निवेदन घेतलं असतं तर कदाचित समाजाच्या भावना तीव्र झाल्या नसत्या आणि हा प्रश्न उद्भवला नसता. मला असं वाटतं की त्या प्रशासनाने संयमाने वागण्याची गरज आहे आणि समजून घेण्याची सुद्धा गरज आहे. आणि या समाजाच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. आमचा संपूर्णतः पाठिंबा या समाजाच्या मागण्याला.